सिद्धी स्वस्ती फॅमिली चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आजपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यामध्ये सर्वच भक्तगण भगवान शंकरांची आराधना करीत असतात जप तप व्रत करीत असतात या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांना अतिशय प्रिय असलेल्या शिवलीला ग्रंथाला सुरुवात करीत आहोत आज आपण पहिला अध्याय पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया पहिल्या अध्याय सुरुवात करण्यापूर्वी आपण या अध्यायाचे सार पाहूया फार पूर्वकाळी नैमिषारण्यामध्ये वेदव्यासांचे शिष्य सुत महाराज यांना शौनक आणि इतर ऋषीमुनींनी विनंती केली की आम्हाला शिवभक्तीचा महिमा सांगावा तेव्हा त्यांच्या विनंतीला मान देऊन सुत यांनी महिमा सांगण्यास सुरुवात केली सूत असे म्हणाले की या शिवभक्तीचा महिमा अतिशय अगाध आहे जो भक्त अतिशय श्रद्धेने हा महिमा श्रवण करेल शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण करेल त्याचे सर्व पापे नष्ट होऊन तो सर्व दुःखमुक्त होईल शिवमंत्र जपल्याने इष्टफळ प्राप्ती होऊन त्या योगे सर्व व्रत केल्याचे महत्त्व पुण्य लाभते असे सांगून श्री सूत पुढे म्हणाले की मी या संदर्भात तुम्हाला एक कथा सांगणार आहे तर त्यांनी अशा प्रकारची कथा सांगितली ती आपण पाहूया पूर्वी यदुवंश पूर्वी यदुवंशी दाशार्ह नावाचा राजा मथुरा नगरीमध्ये राज्य करीत होता तो श्रेष्ठ व पराक्रमी असून काशी राजाची मुलगी कलावतीबरोबर त्याचा विवाह झाला होता एकदा राजाने तिला आपल्या महालात बोलाविले परंतु ती आली नसल्यामुळे राजा स्वतःच तिच्या महालामध्ये गेले व न येण्याचे कारण तिला विचारले तेव्हा ती म्हणाली की नाथ मी वर्तस्थ असून भगवान शंकरांची उपासना करीत आहे आपण मला क्षमा करावी तरी पण राजाने तिला बळे मिठी मारली तोच राजाचे अंग भाजले हा काय प्रकार आहे असे राजाने तिला विचारल्यावर ती म्हणाली की नाथ मी महामुनी दुर्वासाकडून शिवभक्तांची दीक्षा घेतलेली आहे त्यामुळे मी पवित्र आहे परंतु आपणाकडून जप तप आधी काहीच घडले नसून अनेक पापे आपल्या हातून घडलेली आहेत त्यामुळे आपले शरीर अपवित्र झालेले आहे आपणास नरक यातना भोगाव्या लागतील असे दिसते हे ऐकून राजाला कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्याने तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली पत्नीने पतीला मंत्र देणे योग्य नसल्यामुळे कलावती आपल्या पतीला गर्गमुनीकडे घेऊन गेली राजाचा दृढ पाहून गर्गमुनींनी राजाला दीक्षा देऊन शिवमंत्राचा उपदेश केला त्या मंत्रसामर्थ्याने राजाच्या शरीरातून पापरूपी काक होरपळत बाहेर पडू लागले व तो निष्फळ झाला मी पावन झालो असे म्हणून राजाने गर्गमुनींचे पाय धरले व आज माझ्या जन्माचे सार्थक झाले मी धन्य झालो म्हणून त्याने राजाला वंदन केले व तो कलावतीसह आपल्या नगरात परत आला पुढे राजा शिवभजन करू लागला राजाचे हे भक्तिमय कार्य पाहून त्याची पर्जाही त्याचे अनुकरण करू लागली त्या योगे राज्यातील सर्व अनिष्ट जाऊन सर्वत्र सुखशांती व समृद्धी नांदू लागली तर हे होते अमृत ग्रंथाचे पहिल्या अध्यायाचे सार आता आपण अमृत ग्रंथातील पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया श्री श्रीगणेशाय नम श्रीगुरुभ्यो नम श्रीकुलदेवताभ्यो नम श्रीसांब शिवाय नम ओम नमोजी शिवा मायातीता, मी आदिअनादिमायातीती शाश्वता हे रंब ताता जगत गुरु। सरूपा पुरान अनादी सिद्धा आनंद वन विलासा माया चक्र आनंदवनविलासा मायाचक्रचालका अनंत वेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा मनोजदहना मनमोहन जो। भक्त भक्तवल्लभ तू मनग जामात भाल लोचन नील नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन जी पक्षिरथ प्रिय पक्षपति मित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांग निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक नीज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो जो कारण, त्रिशूल पानी शार्दूल चर्मवसन स्कंद तात माया विपीन दहन जो जो सचिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन अचल, जो भानु कोटी सर्वकाळ व्यापक जो सकल कली मल दहन, कलमश मोचन, अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण मनरंजन, जनन मरण नाशक जो कमलोद्भव मुख दशशत कर, दशशत नेत्र सूर भुसूर, अहो अहोरात्र ध्याती जया, जयाभवांतक भव भवानी वर श्मशानवासी अगोचर जो विहार विश्वेश्वर राज जो व्योम व्याल व्यालभूषण जो गज दमन अंधक मर्दन ओमकार महाबलेश्वर आनंद घन भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागमनूत जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत कृतांत स्मरणे भयनाशी, दुरीत कान नवैश्वानर जो निजन चित्त च कोरचंद्र वेणूनृपव पापहरण घृष्णेश्वर सनातन जो जो पंजर कीर जो निज जन भ्रमर जो सोमनाथ शेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणासमुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीमभयानक भीमाशङ्कर तपापार नाहि जाचा नागदमन नागभूषण नागेन्द्रकुण्डल नाग नागचर्मपरिधान नाग, नाग ज्योतिर्लिङ्ग नागनाथ नागरक्षण नागाजनन जनकजो वृत्रारीशत्रुजनकवरदायक बान वल्हव पंच भव रोग वैद्य थ्रिपूरहारक वैजनाथ त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन थ्रिवीद भेदरहित त्रंबकराज त्रिदोषानल शांत, करुणाकर बलाहक का काम कामसिंधूर विदारक का कंठिरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हैमंतीधव हिमकेदारिनवजो पंचमुकुट मायामलहरण दिशिदिनी गाती आमनाय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्रारीजन कांतक का प्रियकर भूजा संतापहरण जोडोनीकर जेथे अहो अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा, अजा अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव अघाद थोर, तेथे बुद्धि चित्त तर्क पोहणार नपावती पार तत्त्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ सी कता कोणत्या मापे मोजु आता प्रकाशवया आदित्या दीपसरता केवी होय धरित्रीचे करोनी पत्र कुधर कज्जल जलधी मशी मात्र सुरध्रूम लेखणी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्त, तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरीसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी दशी वाहाती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय मराळ भेदी गेला तव गुण निराळ अंतन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमुशके महिमांबर, परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार नवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोशला दाक्षायणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रसभरी नमी जैसा धरुनी शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम समस्त, सुरस अत्यंत बोल श्रोती सावध चित्त, स्कंद पुराणी बोलिला श्रीशुकतात अगाध शिवलीलिलामृतग्रंथ सुमती सुता शौनकादिसुमती प्रश्न प्रश्नकरीती तू चिदा काशी चारोहिणीपती कोरा तुवा बहुत पुराणे सूरस, श्री लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आस पास, दशावतार वर्णिले भारतरामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परीशिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू या वरी शिष्य सूत म्हणे ऐका आता चित्त शिवचरित्र परमाद्भूत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतत्ती संपत्ती विचार। श्रवन मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिव चरित्र निर्मळ श्रवणे मल नासती सकळ यज्ञान माझी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षर बीज सहित जपावा दूजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उतरी संसार्णव पार ब्रह्मादी सूर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यासही संहारक शिवतारक मंत्र जो धृती कारण मुनी नीर जरांसी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमान वर्णवे नवग्रहात वासर मनी थोर, तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहो अहोरात्र हाची जपती शास्त्रामाजी वेदांत माजी प्रयाग अद्भुत मंत्रराज मन्त्रराजतैसाः शस्त्रा माझी पाशुपत देवान माजी कैलासनाथ कनकाद्रिजैसा पर्वतात् मन्त्रपञ्चाक्षरी ते विहा केवलपरमतत्त्वचिन्मात्र परब्रह्म हे चितारक मंत्र चे संभार ओवाळोनी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश प्रकाशतरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकाधिक ज्ञानी हा चिजपती स्त्री शूद्र आदि करोनी हा चिजप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदि करोनी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदा ही जपावा ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोषवारण उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास का विधी आसन न लगे जपावा प्रीती करुन शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची साऊली करी पंचवक्त्र अहो रात्र रक्षितया मंत्र जप काला गोनी म्हणे मी तुमचारुणी परी तो मंत्र गुरुमुखे करुनी घेई जय आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्तिवैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करून मंडित जो मित भाषणी शांतदा अंगीयमानित्व अदंभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णाना ब्राह्मणो गुरु हा वेदवचने निर्धारू त्या पासोनी हा मंत्रोच्चारू करोनी घ्यावा प्रीतीने जरी आपण सी ठाऊ का मंत्र तरी गुरुमुखे ध्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणिजे काम क्रोध मदयुक्त जे का, मद का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुखन पहावा वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान तरी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरुविण तरेना एक म्हणती स्वप्नी ते सांगितला भगवंते आदरे सांगे परितो गुरुविण तरेना प्रत्यक्ष योयो देव सांगितला जरी भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरूसि शरण न रिघता मौंजी बंधने विण गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वरावीण वर्हाडी समग्र काय व्यर्थ मिळोनी तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास मनोनी संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भांदास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र कुरुक्षेत नैमिशारण्य गोकर्णक्षेत्र आदि विष्णू शिवविष्णुक्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावास प्रेम, तरी एची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठणी निधीध्यास आदरे धरावा दिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास शय होय श्रवण मनन निधीध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मग्न मार्घग्न तामस श्रवणे पावन सर्व होती, तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र, दाशार्ह नामे राजेंद्र उदार सुलक्षणी सर्वराजे देती कारभार करजोडोनी नमिती वारंवार त्याच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षणे करोनी किरोणे पडली दिसती चरणी जेणे सत्ता वसन पसरोनी पालणीली कुंभिनी हे उभारील यशोध्वज जैवी शरत्काळीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा शुद्ध हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धिदासी दासीस, स्पर्शन करी कालत्रयी सदबुद्धी सीरत स्वरूपासी तुळी जे रमानाथ दान शस्त्रे समस्त याच कांचे दारिद्र्य निवटिले भुभुजानवरी जामदग्न समरांगणी जेवी पळयाग्न ठाण न चळे रणिहून घाये भुरुह जैसा चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेणे दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गर्जे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधु देखुनी अद्भुत जल होय भयभीत अंबरीचा ध्रुव सत्य वचन न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी काशीराजकुमिनामकलावती जिचे स्वरूपवर्णी सरस्वती विश्ववदने करून या लावण्य सागरीचा लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी हंसगमनाहरी मध्या शशी वदना भुजंग वेणी अलंकारा शोभाजीची तनुआणी दशन झळकती जेवी हिरे खाणी, बोलता सदनी प्रकाश पडे सकलकला कला या लागी कलावती नाम नामपूर्ण जे सौंदर्य वैरागरींचे रत्न जे निधान भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालित धणी पाहता न पुरेची नूतन आणली परणून मनसी जे आकर्षिले रायाचे मन बोलाऊ पाठविले प्रीती करोन परी तेन येची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरोन आकर्षिला नृप मानसमीन या दाशार्ह राजा उठोन आपणची गेला तिजपाशी म्हणे शृंगार वल्ली शुभांगी ममतनू रुक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्व देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासिला शशिमौी सर्व व्रतस्त असे जे स्त्री रोगीष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नान अभुक्त अथवा वर्तस्त न भोगावी पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणीयुक्त चिंताग्रस्तनसावी पर्वळव्रतदिन निरसो न उत्तम काळी षड्रस अन्नभक्षू न मंगलना भोगावी प्रीतीकरो न हे राव काम मदे मत्त प्रचंड रतिभरे पसरोनी दंड, आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गळा तप्त अत्यंत तैसा कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होऊ निपुसत कैसा उर्तांत सांगहा श्रुंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकोनी मुळी होनी गोष्टी सांग मने हे राजचक्र मुकुटावतंस, क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात मज महाराज त्या गुरुने परम पवित्र, मज दिधला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहो रात्र परम पावन पुनीत मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्या गम केले विचाररहित अभक्षतीत भक्षिले, मज श्री गुरुदये करोन राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तू ज जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्याती नरकदारुण राव अनुतापे करुण सद्गतीत सद्गती सद्गदित जाहला सद्गदित जाहला गुण गुणकम म्हणे कलावती गुण गंभीरे तो शीव मंत्र मद देई आदरे जाचे जपे सर्वत्रे महत पापे भस्म होती ती म्हणे हे भुभुजेंद्र मद सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तरी यादव कुळी वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी या माजी दिव्य मुकुट विद्या तयाची जैसे वशिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाओनी दीक्षा घेई जय मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमोनी करकमळ जोडोनी उभा ठाकला अष्टभावे दाटोनी हृदयी म्हणे शिव दीक्षा मजदेई मनोनी पुडती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी शांत भगिनी तिराये उनी पुष्पवृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयतांनी करोनी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणोन अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नृपे आदरे दक्षिणेशी भांडारे दाशर राय समर्पिली तनु मन धनेसी उदार गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा, आपण भोगी संपदा, कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदान जो एक म्हणती तनु मनधन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन परमचांडाळ त्याचे शट ज्ञान न पहावे धीक विद्याधिक ज्ञान धीक वैराग्य धीक साधन चतुर्वेदी शास्त्रे आला पडून धीक पठन जैसा खर पृष्ठावरी चंदन षड्रसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडोन तिकडे टाकिती, घाणा इक्षु रसगाळी इतर सेविती नव्हाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी नकळे तया असो ते आभावी खळ तैसा नव्हे तो दाशार्ह नृपाळ षोडशोपचारे निर्मळ केले पूजन गुरूंचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोधतरणी अज्ञानतम ते चणी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाच शरीरा मधून कोट्यावधी काक निघोन पळते झाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले चळफळतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया जैसा किंचित पडता कृशान दग्द होय कंटकवन तैसे काक गेले जळोन देखोनी रावन वलकरी गुरुसी नेमोनी पुसेन नृप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जरान हुनी आगळे गुरु म्हणे साक्षेपे अनंत जन्मींची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करो न सावध केले मज लागोन चारी देह नीरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषा सबळ कामवेताळ दूस दूसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखिणी यक्षिणी नाना विटंबित मज़ होत्या ऐसा हा अवगा माया मेळ तुवा निरसिला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकारूपे देखिली म्या सुवर्णस्तेय अक्ष अभक्ष भक्षक सुरापानगुरुतल्पक परदारागमन गुरुनिंदक, परदा गुरु ऐसा नाना महत्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्म छलक परनिन्दा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोहि गुरुद्रोहि विश्वद्रोहि वेदद्रोहि प्रसाद भेद लिंग भेद पाही पाहि भेद हरिहर भेद चोर चोर पुस्तक घातक चोर पाखांड मति पाखाण्डमतिमिथ्यावादक भेद बुद्धि स्त्री श्रीलम्पट दुराचारी कृतघ्नप्रद्रव्यापहारक कर्म महिमा उच्छेदक बक गुरु छलक मातृहतक पितृहत्या दुर्बलघातकर्म मार्गघ्न दीनहत्यारी पाहती पैशुन्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध वद भगिनी वध कन्या विक्रय गोविक्रय हृदय विक्रय रसविक्रय रस ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्र पापे गणिली इतुकी का करुपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम मनोनी नरदेह पावलो उत्तम गुरु गुरुप्रतापे तरलो निस्सिम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करोती अपार ग्रामासी आला दाशार्ह रूपवर सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा जपता शीव मंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाली वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात आलिंगिती कलावती श्री नृपनाथ शशी ऐसी शीतळ वाटे शिव भजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करिती पठन प्रीती करोनी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य ते नर, नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथासूरस फार अमृता हुनी रसिक सार ऐकोतपण्डितचतुर गुरुभक्तप्रेमळ ज्ञानिजे पूर्णब्रह्मानन्द शूलपाणि श्रीधर मुखनिमित्तकरोनि त्वचि बोलवीतविचारुनि पहा वे मनिर्धारे श्रीधर वरदपाण्डुरङ्गणे श्रीधरिले शिवलिङ्ग पूर्णब्रह्मानन्द अभङ्ग नवे विरङ्ग कालत्रयी श्रीधर वरद पाण्डुरङ्ग तेणे श्रीधरिले शिवलिङ्ग पूर्णब्रह्मानन्द अभङ्ग नभे विरङ्गकालत्रयी शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परसोतसज्जन अखण्ड अध्याय गोढहा श्रिरसाम्ब सदाशिवार्पण नमस्तु तर बंधू आणि भगिनींनो अशा प्रकारे ग्रंथातील पहिला अध्याय संपूर्ण झाला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि आपण जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या टीमने अपलोड केलेले नवनवीन भक्तिमय व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय